कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ, माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी. कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता का? रक्त कोणीतरी रक्त द्या. रोज रोज मी होई वेगळा, रंग रूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो, मी तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी कुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी. कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. लोकसंख्या, लोकसंख्या हा एक टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब आहे. बापरे केवढी गर्दी, काय कस काय होणार या गर्दीच. म्हणून म्हणून तुम्हाला सांगितलं होतं माझं बोट धरून चला. अरे मला वाटलं ते बोटच आहे, पण नंतर पाहतो ती परीक्षा देणी होती, ती सुद्धा गर्दीत फुटली. मी फार चेंगरून गेलो त्या गर्दी. या मुंबईच्या काय खरं नाही, कशी काय वाचणार या गर्दीपासून? वाचणार वाचणार, नक्की वाचणार. राज्य सरकारने घुसखोरीवर आणि गर्दीवर एक उत्तम उपाय शोधून काढलेला आहे. तुम्ही घुसखोर कोण? नाही, मी सरकारी कर्मचारी आहे. मी तुम्हाला हे सांगायला आलोय की यापुढे मुंबईत फक्त मूळ मुंबईकरच राहू शकतो, बाकीच्यांना इथून हाकलून देण्यात येणार आहे. पण यासाठी 10 पिढ्यांपूर्वी तुमचा पूर्वज मुंबईतच राहत होता हे पुराव्यानिशी सिद्ध करावा लागेल. म्हणजे काय करायचं? सोपं आहे. सरकार 1857 साली मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या याद्या सादर करणार आहे. म्हणजे इंटरनेटवर, वृत्तपत्रात किंवा महापालिकेत त्या याद्या तुम्हाला मिळतील. तेव्हा 8 दिवसाच्या आत पूर्वजांचा पुरावा द्या आणि ATM कार्ड मिळवा. ATM म्हणजे? म्हणजे ऑल टाइम मुंबईकर. क्या बात आहे गड्या, आता ही मुंबई मराठी माणसाची असणार आहे. कोणाच्या नावाने नारा द्यावा तेच काय कळत नाही. मराठी माणसाचा. फाडू नका हो. ओ साहेब हो, उलट काय घ्या साइडला बघा. अहो चित्र 8-9 दिसत काय पहा ना. ओ ते जाऊ दे, मला गवण कर बघा. ओ मी सावकाश सावकाश अवकाशी शोधतोय, अवकाशी दिसतच नाहीये. ते महत्वाचं नाही हो, मालवणकर बघा हो. अहो कमाल करताय, 1857 साली तुमचं आडनाव मालवणकर कसं असेल? कदाचित तुम्ही मालवणात राहिल्यामुळे नंतर ते मालवणकर झालं असेल. अहो पण त्याच वयात तुमचे पूर्वज दुसऱ्या आडनावाने कुठेतरी असतीलच ना. त्यातला एखादा पूर्वज मुंबईत असेल, त्याचं नाव जर सापडलं ना तर तुम्ही मुंबईकर असल्याचा पुरावा मिळेल ना. हे बघा, त्यासाठी मी हे बघा एवढी वंशावळ आणलेली आहे. वंशावळ इकडे वळ. चित्रे चित्रे चित्रेचा वंश. गवणकर गवणकर. अवकाश पड. वंशावळ शोधणं खूप कटकटीचं काम आहे. तेव्हा तुम्ही जरा मला प्रत्येकी काही रुपये दिले तर बरं होईल. किती? 500-500 रुपये द्या प्रत्येकी. फार होत आहे तो, जरा कमी करा ना. किती? 5-5 रुपये. चला येतो. 500 चे 5 काय करतोस? अगं तो कमावतो कुठे. हो मी तुम्हाला 500 रुपये देते, तुम्ही मालवणकरांचा वंश बघा. बघू आता बघू. ठीक आहे, तुमचं नाव? माझं नाव अण्णा मालवणकर, ही शकुंतला मालवणकर. बाई तुम्ही आधीच्या? मालवणकर. बर, तुमच्या वडिलांचं नाव? दामोदर पंत. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे एकूण वंशावर लक्षात घेता 1857 साली हे उत्तर प्रदेशात होते. म्हणजे पांडे पांडे यांचं त्यावेळेच आडनाव. पांडे? अण्णा तुम्ही भैया. हा माणूस खोटं बोलतोय. ते कशाला खोटं बोलतील, तरी मला वाटलंच होत कोकणातला भविष्यवाला एवढं चुकीचं भविष्य कसं काय सांगेल. तुम्ही एक काम करा, माझा वंश शोधा. माफ करा, पण पतीचा वंश तोच पत्नीचा वंश असा नियम आहे आमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला हे उत्तर प्रदेशातलाच मानावं लागेल. चला चला सासूबाई, बॅगा भरा अण्णा, बॅगा भरा आणि निघा उत्तर प्रदेशाला. जा जा रिझर्वेशन करून ये. जा कशाला करतोस? येताना गाड्या भरून येतात, जाताना रिकामेच जातात. तुपे
मी तुम्हाला 500 रुपये देतो. माझे पूर्वज बघा कुठे सापडतात काय. नाव सांगा, नाव सांगा. मी हे कोण, चक्कोर तात्यासाहेब चित्रे. चक्कोर तात्यासाहेब चित्रे, चित्रे हा सापड हे बघा. अरे चा हे इकडून आले का. हा लालबाग हे बघा. काय मजा आहे. परळ परळ हे इकडे होते बघा. वडा ते इथे होते. काय काय तेव्हा ते तुमचे पूर्वज बघा. सापडलं सापडलं ठिकाण. अंधेरी नाही, अंधेरी प्रदेश. हे कुठला प्रदेश. आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश काय. 1857 साली तुमचे पूर्वज आंध्र प्रदेशात होते. नायडू, नायडू तुमचा त्यावेळेचा अड्डा. नायडू काय तरीच म्हटलं. हा कुठलंही काम करत नाही. प्रत्येक वेळी नायडू. चला चकोर नायडू बॅग भरा. पण अण्णा मी तुमचा जावई आहे ना. नाही मी भैया आहे ना. अण्णा माझा नवरा होतो. असू दे. चला चला बॅग भरा बॅग भरा. अहो ही परप्रांतीची भांडणं मुंबईत नको. तुम्ही माझी औषध बघा प्लीज. मी तुम्हाला 87 रुपये देईल. 87 रुपये. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मुंबईकर म्हणून सिद्ध झालात तर मला 1000 रुपये द्यावे लागतील. ना काय वाटेल ते करून देईल. तुम्ही बघा तुमची भाषा शोधी आता. अरे बाबूजा इकडे आले. हे पूर्वज कुठे कुठे पळतात काय कळत नाही. शोधी हा. तुमचं नाव सांगा जरा मला. तो मी कृष्णविवर श्वेता बटू अवकाशी. आधार सांगून झाला. आता नाव सांगा. हो हे माझं नावच आहे. त्यांचं नाव का. म्हणजे माझे पैसे डुबलेच म्हणायचे. कक्षेसच्या पर्वत रांगेतून आली. बरं ठीक आहे आपण शोधूया. शोधूया कुठे गेले. हा सापडले. श्वेत बटू धूमकेतू अवकाशे. हे बघा हे पुण्यामध्ये होते. सापडले सापडले. अरे हे इथे आहेत का. कुठे. इथे. अरे रे 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 रे. वाईट वाटतो तुमचं. म्हणजे 1857 साली तुमचे पूर्वज ठाण्यात राहायचे. 57 साली ठाण्यात मेंटल हॉस्पिटल होत. हो ठाणे म्हणजे जवळजवळ मुंबईतच ना. पण जवळजवळ म्हणजे मुंबई नाही. तुम्हाला ही ठाण्यात जावं लागेल. मुंबई सोडावी लागणार तुम्हाला. बघा काहीतरी ऍडजस्ट करून. नाही तसं नाही होऊ शकत. असं नाही ऍडजस्ट. म्हणजे मी मराठी असून सुद्धा मुंबईत राहायचं नाही. सरकार नियम आहे. मी काहीच करू शकणार नाही ना. समजायला पाहिजे ना. माझे बघा ना वरच्यावर. आपलं वंशावळ वरच्यावर बघा ना माझी. बर नाव काय. गणू गव्हाणकर. मी तुम्हाला 500 रुपये लगेच देणार. तुमची बघतो. बघायलाच पाहिजे मला. 500 रुपये मिळतात म्हटलं. हे बघा वडिलांचं नाव सांगा जरा पटकन. गणू गणू गव्हाणकर. काय गणू गणू गव्हाणकर. सगळे गणू गव्हाणकर. ऍक्च्युली आमच्या खानदानात सगळ्यांचं नाव ना गणू गव्हाणकरच आहे. असू दे असू दे. कसलं खानदान आहे यांचं. बरं शोधतो. हा सापडले. अरे वा 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 वा. अरे वा वा अभिनंदन अभिनंदन. काय झालं काय गव्हाणकर. 1857 साली तुमचा पूर्वज गणू कोळी हा मुंबईच्या किनारपट्टीवर मत्स्य व्यवसाय करायचा. म्हणजे मी मूळचा मुंबईकर. नाही मूळ मुंबईकर मराठी माणूस. मूळ मुंबईकर मराठी माणूस. मूळ मुंबईकर मराठी माणूस. हेच एकटे ह्या घरात राहू शकतात. बाकीच्यानी चालायला लागायचं. पांडे उत्तर प्रदेश. नायडू डायरेक्ट आंध्र प्रदेश. अरे म्हणजे या घरात मी एकटा राहणार. अरे मुंबईचा राजा कोण. गणू गव्हाणकर. डिंबडाक 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 डिंबडाक. ए गण्या झोपलास काय. उठ. सकाळची काम काय तुझे वडील येऊन करणार आहेत. गणू उठ. धुणी मांडी व्हायची आहेत. हे मला त्या कोण आणून देणार. हे मराठी माणसा जागा हो. थांबा. हे मराठी गळी माणसा जागा हो. कोणाची आई व्याली जो मराठी माणसाला गडी म्हणाला. ए आता तुझी नाटक बंद करा गण्या. अरे भावाने गाण्या कुणाला म्हणते. गणू साहेब म्हण नाहीतर जीभ हासडून बाहेर काढीन. अहो ऐकत काय राहिला. त्याला खाली खेचा आणि चार द्या त्याच्या. ए गाण्या तुझी नाटक बंद कर. अंगाला टच करायचं नाही. हात मुलासकट उकरून कारीन. आपण एकटा नाय. तमाम मराठी बांधव आपल्या बरोबर चालला का. अरे मराठी माणसा जागा हो.
माणसाच्या आईच दूध प्याला असेल तर माझ्या या लढ्यात सामील हो। दे प्रतिसाद दे गणू साहेब। ये मराठी माणसा ये कडू साहेब मी तयार आहे। अरे जा राडेबाज यशस्वी हो। अरे तू ठाण्यातला असलास तरी मराठी आहे म्हणूनच तू आपला आहे। हो डॉक्टर मी पण या गण्याच्या नादा लागून काय करते साहेब मान गणा का म्हणतोस साहेब तुम्ही फक्त आता आदेश द्या। अरे पांड्या नाही अण्णा चला आता गाशा गुंडाला मुंबईतून चालते गण्या असं काय बोलतोय आम्ही इथून अजिबात जाणार नाही। मी पण इथून हलणार नाही आणि आम्ही इथून जायचंच कशाला। अरे थांबोश साहेब तुम्ही फक्त हात उचला मी तयार आहे। अरे दांडा उठावून लुंगी हटाव। साहेब तुम्ही महान आहात तुम्ही भूमिपुत्रांना न्याय दिलात आपली मुंबई आपली झाली। अरे आवाज जिंदाबाद गणू साहेब पुण्याचा असो मराठी माणूस विजय असो जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा मराठी माणूस जिंदाबाद विजय असो। अरे आवाज कुणाचा मराठी माणूस जिंदाबाद विजय असो। अरे आवाज कुणाचा मराठी माणूस जिंदाबाद विजय असो। ले लो भाई इडली ले लो गरम गरम इडली। अरे ओ सांबार ले लो इडली। ए तू परत आला। अरे डॉक्टर गणू साहेब इडली खाओगे अण्णा इडली 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 खाओगे। आम्ही इडल्या माणसांना इडली खात नाही। अरे काय बोल आम्ही इथल्या माणसांना इडली खात नाही। आम्ही इथल्या माणसांना इडली खात नाही। गणेश साहेब ओळख करून देतो हे आमची वाईफ आहे चाकराम लक्ष्मी आई चुकलो चाकरा लक्ष्मी आई वळक्कम कर की गा वळक्कम सारा वळक्कम इतूनच कर तुमची वळक्कम आहे ना। तुम्हाला जायला सांगितलं होतं ना। ए गणू साहेब आम्ही इथून हलणार नाही बरं गणू साहेबांचा ते विजय असतो म्हणायचं बरं गणू साहेबांचा गणेश साहेब आपण इथून हलणार नाही। एका कोपऱ्यात इडली विकेल चार पैसे कमवेल ते इडली मराठी माणसाला देईल चार पैसे पण मराठी माणसाला देईल पण आपण इथून हलणार नाही इथेच झोपेल चालेल। नाही असं कोण बोललं काय बाबा आपण परप्रांतीयच्या पैशाला हात लावत नाही काम करतो याच्याकडे दे संघटनेच्या कामाला लागतील नंतर आपल्याला दे गबस तू इकडे राह पण मराठी माणसाला त्रास द्यायचा नाही। आई हो कसला त्रास देत हो आम्ही तर इकडे आमची चक्रलक्ष्मी आहे ना भरतनाट्यम कर चल भरतनाट्यम सुरू कर करायला काय जात तुमची भांडी बाहेर ठेवा तुमची भांडणं बाहेर ठेवा तुमच्या प्रदेशात जाऊन भांडणं काय ते इथं आपापसात भांडण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे। चल रा अरे आवाज कुणाचा मराठी माणसाचा विजय सो जिंदाबाद। अरे तुम्ही पण इथे। अरे आओ गणू साहेब आओ आओ पाय लागे गणू साहेब पाय लागे आओ भैया का दूध पियो पांड्या तुम्ही इथे कसे आलात। गणू साहेब कृपा करो गणू साहेब आम्ही लात मारो लेकिन हम यहाँ जगा दो आप ईश्वर है हम भक्त है आप चांद है हम तारे है आपके बंगले के बगल में हम छोटा झपड़ा बनाएंगे आप जो चाहे उतनी सेवा करेंगे आपकी। हेलो साहब अरे ये पांड्या पण तू एकटाच राहायचं आपल्या भाऊ बंधू आणायचे नाही भाऊ नाही
खाली बहीण हा भैया की बहीण हा बरं या पैसे घेरा ए गणू साहेबांचा ये असो ए पांड्या तिला पण बोलायला सांग चुचुरी बोल काय अरे बोल बोल ये जिंदाबाद कुणाचा आवाज जिंदाबाद कुणाचा अरे गणेश साहेब आवाज नमस्कार 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 अण्णा काय बोलतो कसं चालू तुझं गॉड इज द ग्रेट मेहरबानी आपले सरकार घेऊन आलाय मी ते नवीन हॉटेल खोलायचं म्हणतोय मी अरे पाचवा हॉटेल ना रे याचं अय्या रामा सातवा जी असं जे पण तेवढ्या मराठी माणसाची सेवा करायची म्हणतोय मी या पण हॉटेलचं उद्घाटन तुम्हालाच करायचं सर कार पाठवत हे मराठी माणसासाठी रे आपल्या संघटनेला होईल त्याहून घे अरे भैया कसं चालू तुझं फर्स्ट क्लास येलो हमारी तरफ से पण ते आपल्या संघटनेसाठी चार पान के ठेले पाँच पानीपुरी की गाड़िया और दस भैंस के तबेले आपकी वजह से और सिर्फ मराठी लोग के लिए सर कार पाठवा तो पण त्यात एक काम असत बोल ना ते प्रायव्हेट असत अरे मग बोल ना कान इकडे करा कान कान म्हणले मी कान अजून एक असत करना आपकी बड़ी कृपा होगी नमस्कार गणेश साहेब नमस्कार अरे कार आता तुझं काय काम आहे इकडे नाही मुंबईच्या महापदी पदासाठी तुम्ही नाव सुचवणार होतात काही सुचलं का ए बघ आपल्याला काय पदा बिदाच इंटरेस्ट नाही पण ते महापतीचं जे पद आहे ना ते याला देऊन टाक आणि एक काम कर एक आणखीन पद काढ उपमहापती पदाचं आणि ते याला देऊन टाक कृपा होगी आपकी कृपा बऱ्या पांड्या काय करतो चला नायडूजी पांडेजी शपथविधीसाठी चला सर यार गणेश साहेब हे काय सगळ्यांना पद दिलीत मला काहीच पद नाही मिळालं अरे बाला आपण भगवद्गीता काय सांगते आपली आपण कर्म करत राहायचं फलाची अपेक्षा नाही करायची मला साहेब हा अन्याय आजवर मी गप्प बसलो तू गप्प कशाला बसला कारण यात तुझाच फायदा होत होता आता तुझा फायदा नाही म्हणल्यावर तू लगेच चिडायला लागला बाबा असं नाही करायचं जरा संधीची वाट बघायची संधीची वाट बघता बघता संधी वाट व्हायची वेळ आली बरं साहेब आता मी थांबणार नाही मला मराठी माणसासाठी काहीतरी करावं लागेल काय बोलतो गणू साहेब मी नवीन संघटना स्थापन करतोय बरं एक काम कर चालतो साहेब अजून विचार करा लगेच चालतो साहेब तुम्ही एकटे पडाल मागे कुणी उरणार नाही मागचं मी नंतर बघून घेईन तू आधी समोरून चालतो साहेब अजून विचार करा वा वाक्याला टाळी आली अरे कोण रे तिकडं कानाखाली टाळी बसल कोण रे कुणी नाहीये गण्या असं वागू नकोस गण्या 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 असं करू नकोस गण्या ए गण्या गण्या असं वागू नकोस ए गण्या गण्या नको गण्या ए गण्या असं वागू नकोस हो चक्कर साहेब मी काय केलंय म्हणजे तू मूळ मुंबईकर चकोर आनंदाची बातमी कायदा रद्द झाला एका जनहित याचिकेमुळे सुप्रीम कोर्टानं रद्द केला तो बरं झालं पण त्या कायद्याने काही उपयोग झाला नसता मराठी माणूस पुन्हा तसाच वागत राहिला असता चकोर अरे तू काय स्वप्न वगैरे पाहिलंस की काय हो आणि आपण जर आता सुधारलो नाहीत ना तर तेच स्वप्न सत्य होईल पुन्हा पुन्हा अनेकदा अरे आपण कोण आहोत
कुठल्या वंशाचे आहोत, कुठल्या प्रांताचे आहोत हे महत्वाचं नाहीये. तर आपण मुंबईकर आहोत आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मराठी मुंबईकर आहोत हे लक्षात ठेवायला पाहिजे. अरे आता तरी विसरा आपापसातली भांडणं मतभेद आणि एकत्र व्हा. आजपर्यंत आपण दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणत होतो, पण आजपासून दिल्लीचे ही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा असं म्हणायला पाहिजे. आत्ता खरी गरज आहे जुनी जळमट झटकून मन स्वच्छ करून आवाज देण्याची. बोला, आवाज कोणाचा? मराठी माणसाचा. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. गोळात गोळ